नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, ही कशी बातमी आहे की निषेध म्हणून शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटला, मात्र फुकट्यांची एकच झुंबड. ही बातमी कृषी किंगमधून मिळालेली आहे, जळगावची बातमी आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे संतप्त उत्पादक शेतकऱ्यांनी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदा वाटून अभिनव आंदोलन केलं. एकीकडे शेतकऱ्याचे आंदोलन सुरू होतं, तर दुसरीकडे फुकट्या लोकांची झुंबड, असं विदारक दृश्य यावेळी आपल्याला पाहण्यास मिळालं. लोक अक्षरशः पिशव्या आणि दुचाकीच्या डिक्कीत भरून कांदा नेत होते. कांद्याला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे कांदा पिकाला हमीभाव मिळावा यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टर भरून आणलेला कांद्याचं मोफत वाटप करून या शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन केलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत मिळावी व कांद्याला अनुदान रक्कम वाढून मिळावी. कडधान्य, फळपीक, कापूस यांना योग्य भाव द्यावा. कांदा उत्पादन खर्च निघेल इतपत भाव घोषित करावा, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केला आहे. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, विसर्त करा, आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.